Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn crop science, standard 12, paper 1st, unit number 4, Kharif oilseed crop. In previous lecture, explain the cultivation of sunflower crop. Then in this lecture, explain the cultivation of sesamum crop. Sesamum crop also asked in board exam 4 mark or 2 mark or 1 mark. तर विद्यार्थी मित्रांनो या अगोदर आपण खरीप ऑइल सीड क्रॉप मधलं सनफ्लावर क्रॉप पूर्ण कंप्लीट केलेलं आहे त्या अगोदर आपण ग्राउंडनट हे अगोदरच बघितलेलं आपण ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी याबरोबर तर आपण तिसरं यामधलं क्रॉप सेसॅमम म्हणजे तीळ या पिकाबद्दल आज आपण लेक्चर नंबर 1 बघत आहो तर कॉमन नेम सेसॅममचं कॉमन नेम तीळ आहे बॉटॅनिकल नेम सेसॅमम इंडिकम आहे फॅमिलीज पेडालिएसी ओरिजिनिज इंडिया हे सगळे एक एक मार्कासाठी फिल इन द ब्लँकमध्ये विचारू शकतात बॉटॅनिकल नेम लिहित असताना आपण जीनसचं पहिलं लेटर जे कॅपिटलच असावं आणि स्पेसिसचं पहिलं लेटर स्मॉल असावं सेपरेट अंडरलाईन द्यायला पाहिजे आपल्या लिपीमध्ये लिहिताना आणि हे लॅटिन वर्डमध्ये आहे म्हणून आपण अंडरलाईन केलेली नाही तर ही आहे तिळाचं बियाणं सीड ऑफ सेसॅमम तरी तीळ प्रत्येकाने बघितली आहे तीळ आणि मकर संक्रांतीमध्ये आपण याला फार व्हॅल्यू देतो तीळ गुळ घ्या गोडगोड बोला असं आपण प्रत्येकाला तीळ देऊन आपण आशीर्वाद घेतो तर या तिळाचं पीक लहान असताना व्हेजिटेटिव्ह ग्रोथ स्टेजमध्ये फुलं येण्याअगोदर असं पीक असतो तीळ पिकाचं नंतर हे आहे त्याचं पूर्ण हे रूट्स आहे स्टेम आहे हे फ्लावर्स आहे हे कॅप्सूल म्हणतात त्याला बोंड जे असतं कॅप्सूल प्रत्येक पानाच्या इथं कॅप्सूल आलेले असतात पूर्ण हे खोडाल खोडालाच आलेले असतात जास्त करून हे फ्लावर आहे त्याचं फ्लावर वर लागत राहतात खाले हे कॅप्सूल तयार होत राहतं आणि कॅप्सूलमध्ये तीळ असतं बी असतं हे तिळाचं बी हे पीक फ्लावरिंग स्टेजमधलं तिळाचं पीक हे आहे तिळाचं पीकच आहे ना हे फ्लावरिंग स्टेजमध्ये नंतर हे कॅप्सूल तेव्हा ओव्हर मॅच्युअर झाल्यानंतर असं पद्धतीनं हे त्याचं कॅप्सूलचं तोंड उघडं पडतं ओपन होतं आणि उलटं केलो आपण तर हे धान्य पूर्ण गळून जातं तर हार्वेस्टिंग करत असताना हे जे दिसत आहे थोडंस लाईट ग्रीन या अवस्थेमध्येच हार्वेस्टिंग करायला पाहिजे म्हणजे त्याचं तोंड उघडं पडायला नको तर धान्य गळून जातं हे आहे तिळाचं पीक हार्वेस्टिंग स्टेजमधलं नेक्स्ट इकॉनॉमिक युजेस ऑफ तीळ इट इज अ ऑइल सीड क्रॉप ग्रोन इन इंडिया भारत देशाचं महत्त्वाचं तीळवर्गीय पीक आहे ऑइल इज यूज्ड फॉर कुकिंग पर्पजेस तर तीळ पिकापासून तेल काढलं जातं एक्स्ट्रॅक्शन ऑफ ऑइल अँड ऑइल यूज्ड फॉर कुकिंग पर्पजेस तर तिळाचं तेल हे फोडणी देण्यासाठी वापरलं जातं तर हे घरगुती खाण्यासाठी वापरलं जातं फार चांगलं असतं टेस्टी असतं तिळाचं तेल परंतु मिळत नाही खाण्यासाठी कारण तीळच एवढी महाग आहे तर तीळ किती महाग असणार आहे ना सीड्स आर मिक्स विथ शुगर फॉर प्रिपरेशन ऑफ स्वीट मीट तिळापासून वेगवेगळ्या तीळ पोळ्या वगैरे तयार केल्या जातात लड्डू बनवलं जातं तर असं तिळाचं वापर केलं जातं सीड्स ऑल्सो यूज्ड ऑन रिलिजियस ऑकेजन लाईक मकर संक्रांती तर सेसॅममचं फार महत्त्वाचं जे सण आहे मकर संक्रांतीमध्ये या तिळाला फार वाव असतं तिळगुळ घ्या गुळगुळ बोला आणि नेहमी आपण तिळाच्या पोळ्या वगैरे शेंगदाणे टाकून तर पोळ्या तयार केल्या जातात ऑइल केक यूज्ड ॲज अ फॉडर टू द कॅटल तर तेल काढल्यानंतर राहिलेली जी पेंड असते ती पेंड जनावरांचं उत्कृष्ट खाद्य म्हणून वापर केलं जातं ड्राईड स्टॉक्स आर यूज्ड फॉर फ्युल पर्पजेस मग तिळाचं हार्वेस्टिंग केल्यानंतर त्यामधलं धान्य काढल्यानंतर राहिलेलं जे स्टॉक आहे जाळ असतं तर ते इंधन म्हणून त्याचा वापर केला जातो थंडीच्या दिवसामध्ये गावोगावी हे बाहेर 4-5 लोक एकत्र येऊन ते आग त्याला आगटी म्हणतात आहे की नाही तर ते लावून बसतात गप्पा मारतात लय मज्जा येते बाळांना इट कंटेन अबाउट 46-52% ऑइल तर या तिळामध्ये 46-52% तेलाचं प्रमाण असतं हे पाठ असायला पाहिजे फिल इन द ब्लँकमध्ये विचारतात
ऑइल परसेंटेज. नेक्स्ट हे आहे तिळाचं बी. तर हे भाजूनसुद्धा आपण डायरेक्ट खातो, तीळ टाकून. कच्ची तीळसुद्धा साखरेबरोबर गुळाबरोबरही खातात, तसंही खातात, फार मजेशीर लागते. देन आफ्टर एक्स्ट्रॅक्शन ऑफ ऑइल, ऑइल यूज्ड फॉर कुकिंग पर्पजेस, या बियापासूनही तेल काढलं जातं. तेलाचा वापर आपण फोडणी म्हणून करतो. नेक्स्ट दिस इज अ केक, ऑइल केक, सेसमम ऑइल केक. तर ही जी पेंड आहे तीळची, हे आपणही खातो, कारण तीळ आपण खातो डायरेक्ट, त्याला काही ट्रपल राहत नाही, असं शेंगदाण्यासारखं आपलं भुईमुगासारखं ट्रपल राहत नाही त्याला. तीळ जसं डायरेक्ट खातो तसं आपण पेंडसुद्धा खाऊ शकतो. यामधलं फक्त तेल काढलेलं आहे, बाकी प्रोटीन, व्हिटॅमिन्स, मिनरल सगळं त्याच्यामध्ये आहे. तर हे जनावरालाही अलप म्हणून लावलं जातं, पौष्टिक असते फार. तिळाचे लड्डू बनवले जातात, गुळाचे, आहे ना, या पद्धतीनं हे लड्डू. नंतर हे पोळ्या बनवले जातात, तिळाच्या पोळ्या शेंगदाणे टाकून. आणि हे हार्वेस्टिंग झाल्यानंतर अशा पद्धतीनं पेंड्या तयार करतात, यामधलं धान्य झटकून नंतर राहिलेलं जे आहे ड्राईड स्टॉक म्हणून याचं फ्युल म्हणून वापरतात. नेक्स्ट इकॉलॉजी, क्लायमेट. इन इकॉलॉजी क्लायमेट अँड सॉइल. क्लायमेट इट इज अ ट्रॉपिकल ॲज वेल ॲज सब ट्रॉपिकल क्रॉप. हे उष्ण कटिबंधातील तसं समशीतोष्ण कटिबंधातील पीक आहे. इट रिक्वायर हॉट अँड ह्युमिड क्लायमेट. या तिळाच्या पिकाला गरम आणि दमट हवामान मानवते. द टेम्परेचर रेंज रिक्वायरमेंट इज 16 to 32 डिग्री सेल्सियस. तिळाला 16 to 32 डिग्री सेल्सियस तापमान मानवते. द रेनफॉल रिक्वायरमेंट इज 500 to 750 मिलीमीटर पर इयर. तर तीळ या पिकाला 500 to 750 मिलीमीटर पर्जन्यमान असणं गरजेचं आहे कोरडवसाठी. ओलितासाठी तर पर्जन्यमानाची गरज राहत नाही. इट इज ग्रोन इन वॉर्म पार्ट ऑफ इयर. तर वर्षाचं जे गरम दमट वातावरण असतं, म्हणजे खरीप, खरीपमध्ये चांगलं येतं आणि उन्हाळ्यामध्ये चांगलं येतं, रबी सीझनमध्ये येत नाही, कारण इट इज ससेप्टेबल टू कोल्ड क्लायमेट. तर हिवाळ्यामध्ये रबीमध्ये तिळाचं पीक चांगलं येत नाही. इट कॅनॉट टॉलरेट प्रोलॉंग ड्रॉट कंडिशन. तर हे पीक जास्त पाण्याने पावसाने गॅप दिलेलं हे सहन करत नाही, सहन करत नाही. तर याला कंटिन्युअस पाणी 15-15 दिवसांनी, 8-8 दिवसांनी पाऊस येत राहिलं तर तिळाचं पीक जमदार येतं. जास्त पाण्यालाही बळी पडतानी कमी पाण्यालाही बळी पडणारे पीक आहे. देन सॉइल, इट कॅन बी ग्रोन ऑन व्हेरियस टाईप ऑफ सॉइल. तिळाचं पीक कोणत्याही जमिनीमध्ये येणारं पीक आहे. बट वेल ड्रेन सँडी लोम सॉइल्स आर मोस्ट सुटेबल. उत्तम निचरा होणारी जमीन, तर वालुकामय जमीन टू पोट्याची जमीन, हे जमिनी फार उपयुक्त असते. पाणी धरणारे अजिबात चालत नाही, काळ्या जमिनी, चोपन मातीच्या जमिनी चालत नाही. तर तीळ पिकाला नवीन बांध घातलेलं जे असतं त्यावर तर फारच जोमदार येतं, तर कारण बांधावर पाणी साचतच नाही. तर अशा ठिकाणी तीळ चांगली येते. वॉटर लॉगिंग कंडिशन इज हार्मफुल. पाणी धरणारी जमीन अजिबात चालत नाही. इट रिक्वायर वेल ड्रेन सॉइल्स विथ गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. उत्तम निचरा होणारी आणि काही प्रमाणामध्ये पाणी धरणारी जमीन योग्य असते तीळ या पिकाला. देन लँड प्रिपरेशन. द सीड्स आर व्हेरी स्मॉल, हिन्स रिक्वायर फाईन सीड बेड. तर तीळ या पिकाला फाईन सीड बेड असणं आवश्यक आहे. लँड शुड बी प्लोईंग इन समर ऑर आफ्टर हार्वेस्टिंग ऑफ प्रिवियस क्रॉप. तर तीळ या पिकाला नांगरणी उन्हाळ्यामध्ये करून नंतर आपण त्याचं व्यवस्थित पाळी देऊन, कारण तीळचं पीक हे बारीक असतं तर आबडधोबड जमीन चालत नाही. जमीन कशी असायला पाहिजे, कॉम्पॅक्ट असणं गरजेचं आहे, कारण बारीक बियाणं असतं, जास्त खोल पेरणी करून चालणार नाही. लँड शुड बी प्लोईंग इन समर ऑर आफ्टर हार्वेस्टिंग ऑफ प्रिवियस क्रॉप. तर उन्हाळ्यामध्ये आपण एखादी लाकडाची नांगरणी करायला पाहिजे आणि 2-3 कुळोच्या पाळ्या द्यायला पाहिजे. तर जास्त खोल नांगरणी करूनही चालत नाही, तर हलक्या हाताने नांगरणी करणे किंवा 1-2 कुळाच्या पाळ्या दिल्या तरी चालतं. पण जमीन कशी असायला पाहिजे, सॉफ्ट असायला पाहिजे. लँड इज लेवल्ड बाय लँड लेवलर. तर जमीन लँड लेवलरनं लेवल करायला पाहिजे. अप्लाय 5 tons of FIM per hectare ॲट लास्ट हॅरोईंग. तर
लास्ट कोडिंगच्या अगोदर 5 टन शेणखत अप्लाय करायला पाहिजे, तर म्हणजे 10 गाड्या तर जोमदार तीळचं पीक येणार, कारण प्रत्येक पिकाला सेंद्रिय खत असणं फार गरजेचं असतं. जमिनीची भौतिक रचना सुधारते, पाण्या धरण्याची आणि पाण्याचा निचरा करण्याची कॅपॅसिटी वाढते, तर शेणखत टाकणं आवश्यक आहे. नेक्स्ट बघूया आपण व्हरायटीज JTL 7 No. 1 to 8 फुले तीळ, No. 1, No. 8, No. 8-5 दीज आर द व्हरायटीज ऑफ सेसियामम क्रॉप. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ बघत असताना व्यवस्थित लिहून घ्या, स्वतःची नोट्स तयार करा, इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून नोटिफिकेशन मिळत राहणार. थँक्स. जय जवान जय किसान.